आज आपण बघणार आहोत पूर्णांकांच्या वजाबाकीशी संबंधित काही गैरसमज गैरसमज एक ऋण पाच ऋण धन तीनचे उत्तर काय असेल ऋण पाच ऋण धन साहाला सोडवताना बरेचदा ही चूक केली जाते की पाच मधून तीन वजा केले जातात आणि जसे की पाच ही संख्या मोठी आहे त्यामुळे ऋणचिन्ह नेगेटिव्ह साइन उत्तराबरोबर लिहिले जाते अशा प्रकारे बऱ्याचदा पाच मधून तीन वजा करून पहिल्या संख्येचे ऋण पाचचे चे चिन्ह उत्तराला लावले जाते या दोन्ही गैरसमजांमुळे पर्याय एक हे चुकीचे उत्तर मिळते बरेचदा पाच आणि तीन ची बेरीज केली जाते मात्र ऋण चिन्ह लावले जात नाही त्यामुळे पर्याय दोन हे चुकीचे उत्तर प्राप्त होते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऋण आठ कारण ऋण पाच मधून धन पाच वजा करणे म्हणजे ऋण पाच मध्ये धन तीन चा बेरीज व्यस्त म्हणजे ऍडिटिव्ह इन्व्हर्स मिळवायचा असतो जसं की धन चा बेरीज व्यस्त ऋण तीन आहे त्यामुळे ऋण पाच मध्ये ऋण तीन मिळवल्यास उत्तर ऋण आठ असे येईल हे संख्या रेषेवर सोडवण्यापूर्वी शून्य पासून डावीकडे पाच पावले चाला आणि मग ऋण पाच पासून तीन पावले पुन्हा डावीकडे चाला ज्यामुळे आपण ऋण आठ वर पोचू म्हणून पर्याय तीन हे बरोबर उत्तर आहे गैरसमज दोन खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाहीये दिलेल्या अभिव्यक्तीमध्ये सात आणि ऋण पाच या पूर्णांकांची वजाबाकी केली गेली आहे आणि आपल्याला दिल्या गेलेल्या विधानातून असे विधान शोधायचे जे या अभिव्यक्तीसाठी उपयुक्त नाही पहिल्या विधानावरून असे लक्षात येते की एक व्यक्ती तळमजल्यावर खालच्या पाचव्या मजल्यावरून सात मजले वर गेला आता व्यक्ती कोणत्या मजल्यावर आहे हे शोधण्यासाठी सात मधून ऋण पाच वजा केले जातील आणि अभिव्यक्ती सात ऋण ऋण पाच अशा प्रकारे व्यक्त केली जाते हा एक गैरसमज आहे जसे की व्यक्ती ऋण पाचव्या मजल्यावरून वरच्या दिशेने सात मजले वर जातो म्हणून सध्याच्या मजल्याचे स्थान ऋण पाच धन सात ह्या अभिव्यक्तीने शोधले जाऊ शकते त्यामुळे पहिले विधान बरोबर नाहीये म्हणजेच हे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे दुसऱ्या विधानावरून असे लक्षात येते की एका संघाला सात आणि दुसऱ्याला ऋण पाच गुण मिळालेत बरेचदा गुणांमधला फरक शोधण्यासाठी बेरीज केली जात आणि अभिव्यक्ती सात धन ऋण पाच अशा प्रकारे व्यक्त केली जाते त्यामुळे दुसरे विधान चुकीचे आहे असे मानून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन असे दिले जाते परंतु हा गैरसमज आहे येथे गुणांमधला फरक शोधण्यासाठी जास्त गुणांमधून कमी गुण वजा केले जातात त्यामुळे अभिव्यक्ती असेल सात ऋण ऋण पाच म्हणजे दुसरे विधान बरोबर आहे दिलेल्या प्रश्नाचे हे उत्तर असू शकत नाही तिसऱ्या पर्यायात असे सांगितले गेले आहे की तापमान ऋण पाच डिग्री सेल्सिअस वरून वाढून सात डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते बरेचदा वाढ शोधण्याकरिता पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा केली जाते ज्याला अशा प्रकारे व्यक्त केले जाते हा एक गैरसमज आहे अशा प्रकारे बरेचदा मुलं हे तर बरोबर ओळखतात की वाढीचे उत्तर मिळवण्याकरिता अंतिम तापमानातून प्रारंभिक तापमान वजा केले जाते परंतु चिन्हाकडे दुर्लक्ष केले जाते आणि ऋण पाच ला पाच समजले जाते आणि याच कारणाने अभिव्यक्ती सात ऋण पाच अशा प्रकारे व्यक्त केली जाते हा देखील एक गैरसमजच आहे बरोबर समज असा आहे की वाढीचे उत्तर मिळवण्यासाठी सात डिग्री सेल्सिअसमधून ऋण पाच डिग्री सेल्सिअस तापमान वजा करावे लागेल म्हणजेच अभिव्यक्ती असेल सात ऋण पाच जसे की हे विधान बरोबर अभिव्यक्ती व्यक्त करत असल्याने त्यामुळे हे देखील दिल्या गेलेल्या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही अशा रीतीने आज आपण पाहिले पूर्णांकाच्या वजाबाकीशी संबंधित काही गैरसमज